नमस्कार मित्रांनो हिरॉनचे सूत्र म्हणजे हिरॉन्स फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिरॉनच्या सूत्राबद्दल शिकलो या सत्रात आपण त्यावरच आधारित काही प्रश्न सोडवूया तर चला या प्रश्नाने सुरुवात करूया दिलेल्या आकृत्यांचे क्षेत्रफळ काढा पहिल्या आकृतीला लक्षपूर्वक बघा इथे एक समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे सर्व बाजूंचे माप ए आहे इथे आपल्याला उंची माहीत नाहीये आपल्याला माहित आहे की जेव्हा आपल्याला त्रिकोणाच्या सर्व बाजू माहीत असतील तेव्हा आपण त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करू शकतो तर चला सुरुवात करूया सांगा की इथे ए बी आणि सी चे मूल्य काय असेल त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत म्हणून ह्या तिघांचे माप ए असेल आणि आता सूत्र काही अशा प्रकारे असेल वर्गमुळात एस कंसात एस ऋण ए कंसात एस ऋण ए कंसात एस ऋण ए, ए जे समान असेल कंसात एस ऋण ए चा घात तीन आता आपण अर्धपरिमिती म्हणजे एस चे मूल्य मिळवूया अर्धपरिमिती बरोबर असेल ए धन बी धन सी छेद जे असेल ए धन ए धन ए, ए छेद दोन किंवा असे म्हणा तीन ए छेद दोन आपल्याला एस चे मूल्य मिळालेले आहे आता आपण कंसात एस ऋण ए चे मूल्य काढून सूत्रात घालू एस ऋण ए आहे ए सूत्रामध्ये घातल्यावर आपल्याला मिळेल वर्गमुळात तीन ए छेद दोन गुणिले ए छेद दोन चा घात तीन याला आपण अवयवाच्या रूपात अशा प्रकारे लिहू शकतो जे असेल ही राशी समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे दुसऱ्या आकृतीमध्ये पण आपल्याला एक समभुज त्रिकोण दिलेला आहे ज्याच्या सर्व बाजू सहा सेंटीमीटर लांब आहेत त्याच्या क्षेत्रफळासाठी आपण समभुज त्रिकोणाच्या ह्या सूत्राचा उपयोग करू शकतो अशा प्रकारे आपल्याला क्षेत्रफळ नऊ वर्गमुळात तीन चौरस सेंटीमीटर मिळेल आता जाऊया पुढच्या त्रिकोणाकडे हा एक काटकोण त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याचे कर्ण दहा सेंटीमीटर आणि एक बाजू आठ सेंटीमीटर आहे तुम्ही से प्रमेय वापरून तिसरी बाजू मिळवू शकता आपल्याला वाय बरोबर सहा सेंटीमीटर मिळेल आता आपल्याला त्रिकोणाच्या तीन बाजू माहीत आहेत क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण इथे या दोन मधील कोणत्याही सूत्राचा वापर करू शकतो चला हे सूत्र वापरूया वाय झेड मधील कोणत्याही एकाला उंची आणि दुसऱ्याला पाया मानू शकतो आपल्याला क्षेत्रफळ चोवीस चौरस सेंटीमीटर मिळेल जर आपण हे हिरोइनच्या सूत्राने सोडवले तरीही उत्तर तेच मिळेल आपण पाहू शकतो की जेव्हा आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप आणि उंची माहीत असेल जसे काटकोण त्रिकोणाच्या स्थितीमध्ये आपल्याला पहिले सूत्र वापरून क्षेत्रफळ लगेच मिळते आता आपण जाऊया पुढच्या त्रिकोणाकडे हा एक समद्वीभुज त्रिकोण म्हणजे आयसोसेलस ट्रायंगल आहे ज्याच्या पायाची बाजू क्यू चे माप आठ सेंटीमीटर आहे आणि बाजू पी क्यू आणि आर पीचे माप पाच सेंटीमीटर आहे ह्याचे क्षेत्रफळ हिरॉनच्या सूत्राने काढूया आपण ए बी आणि सीचे माप अनुक्रमे आठ सेंटीमीटर आणि पाच पाच सेंटीमीटर घेऊ मग आपण अर्धपरिमिती काढू जी असेल नऊ सेंटीमीटर आता कंसात एस ऋण एस ऋण बी आणि एस ऋण सीचे मूल्य मिळवू आता आपण ही मूल्य हिरोनच्या सूत्रात घालून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू आपण नऊच्या जागी तीन गुणिले तीन लिहू शकतो अशा प्रकारे हे होईल वर्गमुळात तीन गुणिले तीन गुणिले एक गुणिले चार गुणिले चार म्हणजे तीन गुणिले चार वर्गमुळात एक वर्गमुळात एकचे चे मूल्य एकच असते अशा प्रकारे आपल्याला ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बारा चौरस सेंटीमीटर मिळेल तुम्ही तुम्ही या समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणखी कोणत्या प्रकारे काढू शकता का तुमच्या वर्गमित्रांसोबत यावर चर्चा करू शकता याचबरोबर आपला हा व्हिडिओ संपतो ज्यामध्ये आपण हिरॉनच्या सूत्रावर आधारित काही प्रश्न सोडवले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यावर आधारित काही प्रश्नांसोबत धन्यवाद